नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. घनकचरा विभागाचं काम बंद आंदोलन सुरू. रेझिंग डेच्या निमित्तानं ठाण्यातील विद्यार्थ्यांनी केली पोलिसांशी मैत्री. आणि महात्मा फुले विचार प्रबोधन कट्ट्याचं आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. ठाण्यातील सीपी तलाव डम्पिंग ग्राउंड येथील कामगारांनी आज काम बंद आंदोलन सुरू केले. श्रमजीवी कामगार रयत संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू करण्यात आले. सीपी तलाव डम्पिंग ग्राउंड येथील कामगारांच्या अनेक मागण्या आहेत, मात्र अद्यापही एकही मागणी पूर्ण झालेली नाही. तेथील ठेकेदारानं 1 जानेवारी 2020 पासून ते आत्तापर्यंत रजेचा पगार दिलेला नाही आहे. अशा विविध मागण्या कामगारांच्या असल्यानं श्रमजीवी कामगार रयत संघटनेनं पुढाकार घेत आजपासून काम बंद आंदोलन केले. यावेळेला मोठ्या संख्येनं कामगारांनी सहभागी होत जोरदार घोषणाबाजी केली आणि प्रशासनाचा निषेध नोंदवला. या संदर्भात किरण कांबळे आणि कामगारांशी संवाद साधताना साधला आहे, तो जाणून घेऊयात. हा पगार ठाणे महानगरपालिकेच्या 17 DPS वर काम करणाऱ्या सर्व कामगारांना दिला जातो, पण सीपी तलावच्या कामगारांना वार्षिक रजेचा पगार गेली 4.5 वर्षापासून दिला नाही. आणि आज साहेब सांगतात की तुम्ही अत्यावश्यक सेवेचा काम बंद केला, अचानक बंद केला नाही. यांना 15 दिवसाची ऍडिशनल नोटीस दिलेली आहे. त्या 15 दिवसानंतर आमच्या मुद्दे सॉल्व्ह झाले नाही किंवा आमच्या जर काही तोडगा निघाला नाही तर आम्ही काम बंद आंदोलन करणार. आणि आज सांगतात की अत्यावश्यक सेवेचा तुम्ही काम बंद करू शकत नाही, हे बेकायदेशीर आहे. हे काम बंद करणं जर बेकायदेशीर आहे तर 4.5 वर्षापासून लेवीचे पैसे थकवले, ही कोणत्या कायद्यात? प्रशासनाशी संवाद साधलाय आपण, हे जे व्यवस्थापन आहे, व्यवस्थापनाचं काय एक्झॅक्ट उत्तर आलं पाहिजे? व्यवस्थापनाचा उत्तर आता माननीय कोणी साहेब आहेत तिथे व्यवस्थापनाने ऑलरेडी मेट्रो कंपनीला पत्र दिलेलं आहे, गेले 7 महिन्यामध्ये दिलेलं आहे. आणि महापालिका पॉझिटिव्ह आहे कामगारांसाठी, पण 7 महिने झाली मेट्रो जो कंपनी आहे 7 महिने होऊन पण म्हणजे महापालिकेचा आधीच मानत नाही आहे. आणि आम्ही 7 महिने आम्ही फॉलोअप घेतला, सगळ्या गोष्टी केल्या आणि कोणी खालची जी व्यवस्था आहे ती हलत नाही अजिबात. आणि म्हणून आम्ही आज ती घेतली. आणि आज श्रीनगर पोलिसांच्या मेन सर आहेत, त्यांची जसं बोलणं झालं ते म्हणते तुम्हाला आम्ही अरेस्ट करू आणि आमची तयारी अरेस्ट व्हायला. वार्षिक राहायचा मुलांनो पोलिसांची भीती बाळगू नका, ते तुमचे मित्र आहेत. कोणत्या तक्रारी पोलिसांकडे करायच्या, कोणत्या इतर विभागाकडे याची माहिती घ्या. पोलीस त्यांची शस्त्र कशासाठी आणि कोणत्या वेळी उपयोगात आणतात हेही जाणून घ्या. इत्यादीची माहिती अगदी गप्पांच्या ओघात ठाणे शहर पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिली. निमित्त होतं पोलीस रेझिंग डेचं. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 2 जानेवारी 1960 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाला त्यांचा स्वतंत्र ध्वज देण्यात आला. तेव्हापासून हा दिवस रेझिंग डे म्हणून साजरा होतो. ठाणे पोलीस आयुक्तालयातही दरवर्षीप्रमाणे यंदाही 2 ते 5 जानेवारी 2020 दरम्यान हा दिवस विविध उपक्रमांनी साजरा होतो. ठाणे नगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी 2 जानेवारी रोजी त्यानिमित्त पोलीस स्कूलच्या 8वी ते 9वीपर्यंतच्या सुमारे 60 विद्यार्थ्यांना गटागटाने पोलीस यंत्रणेची माहिती दिली. यात पोलीस ठाण्याचं कामकाज कसं चालतं, ठाणे अंमलदार मुद्देमाल याबाबतची माहिती, तसंच SLR पासून अश्रूधुराच्या नळकांड्यांपर्यंतच्या शस्त्रास्त्रांची माहिती त्यांनी मनमोकळेपणानं दिली. जमाव नियंत्रणापलीकडे गेल्यावर त्यावर थेट लाठीचार्ज किंवा गोळीबार करण्यापेक्षा अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यासाठी गॅस गनचा कसा उपयोग केला जातो, शिवाय 9mm पिस्तूल, कार्बाईन, सेल्फ लोडेड रायफल इत्यादी आधुनिक शस्त्रांची ही माहिती विद्यार्थ्यांनी पोलीस काकांकडून जाणून घेतली. मराठी नाटकं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उभारी मिळावी या उद्देशातून ठाणे महापालिकेनं मराठी भाषेतील कार्यक्रमांसाठी राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृह या दोन्ही नाट्यगृहातील भाडेदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाडेदरात निम्म्यापेक्षा जास्त कमी झाल्यानं नाट्य तसंच विविध संस्थांना नव्या वर्षात भाडे कपातीचा दिलासा मिळाला आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील नाट्यगृहांच्या तुलनेत भाडेदर जास्त असल्यामुळे ठाणे महापालिकेनं ही भाडेदर कपातीचा निर्णय घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. ही सवलत घेऊन इतर कार्यक्रम केले तर 10,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे, तर नवं ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर भागात डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे. शहराचा मानबिंदू असलेली ही दोन्ही नाट्यगृह सांस्कृतिक चळवळीचं केंद्रबिंदू म्हणून परिचित आहेत.
गडकरी रंगायतन नाट्यगृहाची आसन क्षमता 1056 इतकी आहे. घाणेकर नाट्यगृहाची 1095 तर येथील लघु सभागृहाची क्षमता 182 इतकी आहे. या नाट्यगृहांमध्ये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी 5000 आसपास प्रेक्षक येतात. या दोन्ही नाट्यगृहातील भाडेदर मुंबई आणि नवी मुंबई महापालिका नाट्यगृहाच्या तुलनेत दुप्पट आहे. रविवारच्या दिवशी हे भाडं अधिक असतं. अयोध्येतील श्रीराम मंदिरांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त ठाणे शहरातील 65 मंदिरांमध्ये दीपोत्सव आणि धार्मिक कार्यक्रमाचं 10 दिवस आयोजन करण्यात आलंय. त्याचबरोबर मंदिरं प्रभावी समाज केंद्र करण्याबरोबरच मोठ्या मंदिरांकडून छोटी मंदिरं दत्तक घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय. या संमेलनामध्ये ठाणे महापालिकेतील कोपिनेश्वर मंदिर ट्रस्ट, ठाणे वर्धमान स्थानक अवासी जैन मंदिर ट्रस्ट, श्रीनगर येथील अय्यप्पा मंदिर ट्रस्ट, गजानन महाराज मंदिर ट्रस्ट, स्वामीनारायण मंदिर ट्रस्ट, टेंबिनाका येथील श्वेतांबर जैन मंदिर ट्रस्ट, नौपाडा येथील गावदेवी मंदिर ट्रस्ट, खिडकाळेश्वर मंदिर, मुमरेश्वर मंदिर इत्यादी मंदिरांसह 65 मंदिरातील ट्रस्टींची उपस्थिती आलेली होती. मंदिरं हे संस्कृती आणि संस्कार यांची ऊर्जा केंद्र असून ती केवळ सेवा केंद्र न राहता धर्माचरण आणि प्रसाराची केंद्र व्हावीत असं आवाहन अनिल सांबरे यांनी केलंय. या बैठकीत विविध ठराव मंजूर करण्यात आले. श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त दीपोत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांचं 10 दिवस आयोजन करावं. सर्व मंदिरं सरकारी नियंत्रणमुक्त बनवावीत. मठ मंदिरांना व्यवस्थापनाचा अधिकार असावा. सर्व हिंदूंसाठी मंदिरं आहेत. मोठ्या मंदिरांनी छोटी मंदिरं दत्तक घ्यावीत. मंदिरं प्रभावी समाज केंद्र असावीत इत्यादी ठरावांचा त्यात समावेश आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याजमाफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते 5:30 संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र 10:30 ते 12:30 सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. शहरातील सेवा रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांच्या कडेला वर्षानुवर्ष बेवारसपणे वाहनं धूळ खात उभी आहेत. या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. आता अशा बेवारस वाहनांवर कारवाईचा बडगा उभारण्यास ठाणे महापालिका प्रशासनानं सुरुवात केली आहे. त्यानुसार वागळे स्टेट प्रभाग समिती अंतर्गत 34 वाहनांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पालिकेनं दिली. ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील विविध भागातील रस्त्यांवर कित्येक जुन्या भंगार गाड्या उभ्या असतात. या गाड्यांमुळे रस्ते फुटपाथ अडवले जातातच शिवाय सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. अशा भंगार गाड्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेऊन कारवाई करावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून वारंवार आवाज उठवण्यात येतोय. मात्र अशा वाहनांवर कारवाई करण्यात येत नसल्यानं ही वाहनं वर्षानुवर्ष रस्ता अडवत आहेत. या भंगार वाहनांमुळे रस्त्यांची स्वच्छता करताना सफाई कर्मचाऱ्यांना अडचण येत आहेत. त्यामुळे आता अशा बेवारस वाहनांवर ठाणे महापालिका प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उभारण्यात येतोय. ठाणे महापालिका हद्दीतील वागळे प्रभाग समिती क्षेत्रात परिमंडळ 2 चे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग आणि वागळे प्रभाग समितीमार्फत ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार रोड नंबर 16, 21, 22, 27 आणि 32 तसंच पाईपलाईन लगतच्या दोन्ही बाजू भटवाडी तसंच किसननगर 1, 2 आणि 3 या भागांमध्ये बेवारस आणि भंगार वाहनांवर कारवाई करण्यात आली. 3 दिवस सुरू असलेल्या या कारवाईत 17 भंगार दुचाकी, 4 3-चाकी वाहनं आणि 13 4-चाकी वाहनं उचलण्यात आली असून ही वाहनं बाटा कंपाऊंडमध्ये जमा करण्यात आली आहेत.
ठाण्यात दहशतवादी हल्ला झाल्यास त्याच्याशी दोन हात करण्यासाठी सज्ज असलेल्या ठाणे पोलीस दलाला ठाणेकरांनी सलाम केलाय. महाराष्ट्र पोलीस दल वर्धापन दिन निमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस कवायत मैदानात मंगळवारी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पोलीस दलातील कमांडोनी बॉम्बस्फोट झाल्यास, दहशतवादी हल्ला अथवा स्कूल बसचं अपहरण केल्यावर त्याला कशाप्रकारे चोख प्रत्युत्तर द्यायचं याची प्रात्यक्षिकं विद्यार्थी तसंच नागरिकांसमोर दाखवली. महाराष्ट्र पोलीस दल वर्धापन दिन निमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस मैदानात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळेला पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलाश पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्यासह अनेक सिनेनाट्य अभिनेते आणि कलाकार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर श्वान पथकांनी प्रात्यक्षिकं दाखवलं. एखाद्या इमारतीत दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या दहशतवाद्यांना जेरबंद कसं करावं, दहशतवादी मारले गेलेत की जिवंत आहेत हे तपासणं, तसंच बॉम्ब शोधक पथकाची जोखमीची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. शाळेच्या बसचं अपहरण झाल्यास विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्याचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं. यासोबतच आर्थिक गुन्ह्यांमधील बँकिंग फ्रॉड, जनरल चीटिंग फ्रॉड, हाऊसिंग फ्रॉड आणि इतर फ्रॉडबाबत माहिती देण्यात आली. वाहतूक शाखेकडून रस्ते अपघातात सुरक्षा आणि इतर माहिती देण्यात आली. अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्ष ठाणे या बूथमध्ये लहान मुलांची विक्री तस्करी कशाप्रकारे होते याबाबत माहिती देऊन नागरिकांना जागरूक करण्यात आलं. बालकांचं संरक्षण कक्ष, महिला तक्रार निवारण कक्ष, अंमली पदार्थ विरोधी कक्षामार्फत मादक द्रव्य आणि नशा यांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम तसंच जनतेचं नुकसान याबाबत माहिती देण्यात आली. आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती दिनाचं औचित्य साधून ठाणे कोटनाका सर्कल इथे महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन कट्ट्याचं भूमिपूजन समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकर यांच्या हस्ते करण्यात आलं. या कट्ट्यामुळे 18 पगड जाती समूहातील मुलांना, तरुणांना आणि ज्येष्ठांना यांनी व्यक्त केलं. यावेळी ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल्ल वाघोले आणि मराठा सेवा संघाचे ठाणे अध्यक्ष मंगेश आवळे यांच्यासह सर्व समाज बांधवांनी दिवंगत वसंत डावखरे यांची संकल्पना सत्यात उतरणार असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी प्रफुल्ल वाघोले यांनी आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी राज्य आणि केंद्राकडे करावी असं आवाहन उपस्थित मान्यवरांकडे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक मधुकर मुळुक यांनी केली. आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त माळी, आगरी, कोळी, कुणबी आणि मराठा समाजातील सर्व बंधू भगिनींनी मोठी गर्दी करत या सोहळ्याचा आनंद क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या घोषणांनी द्विगुणित केला. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांनी ठाण्यात फुलेंचं स्मारक असावं अशी संकल्पना मांडली होती. ही संकल्पना पूर्णत्वास जावी यासाठी ठाणे ओबीसी एकीकरण समितीचं हे निमंत्रक प्रफुल्ल वाघोले यांनी ठाणे शहरात फुले दाम्पत्याचं स्मारक व्हावं यासाठी पत्रव्यवहार केला होता. मागील वर्षी गडकरी रंगायतन इथे झालेल्या कार्यक्रमात कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी फुले स्मारकासाठी निधी देण्याची घोषणा केली होती. त्यांनी आपला शब्द खरा करून निधी उपलब्ध करून दिलाय. त्यांच्या विशेष निधीमधून या विचार कट्ट्याची उभारणी करण्यात येते. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोटनाका सर्कल इथे या कट्ट्याचं भूमिपूजन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट निरंजन डावखरे आणि महिला भगिनींच्या हस्ते नारळ वाढवून भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असेल यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा, ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. घनकचरा विभागाचं काम बंद आंदोलन सुरू. रेझिंग डेच्या निमित्तानं ठाण्यातील विद्यार्थ्यांनी केली पोलिसांशी मैत्री आणि महात्मा फुले विचार प्रबोधन कट्ट्याचं आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैल 1 आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आय डी avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.